नमस्कार, काय काय आपण डॉक्टर हरी बोंडे साहेबांची राज्यसभा सांसद झालेली आहे। नमस्कार, आणि ही आनंदाची बातमी की आम्ही केव्हापासून उत्सुकता होती, वाट बघत होतो आणि तो क्षण आता आला आहे, त्याच्यामुळे आनंदाचं वातावरण पूर्ण मतदारसंघात आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। आणि तुम्हाला माहितच आहे की डॉक्टर साहेब आमचं घरी काही राजकीय हे नाही आहे, वडीलही सरांचे वडीलही प्रायमरी टीचर आहे, आई पण आपल्या साध्या आहे, पण डॉक्टर साहेब एक डॉक्टर बनून MD MBBS नागपूरहून झाल्यापासून लोकांच्या सेवेमध्ये जसे जुटले तसं त्यांना अजून लोकांपर्यंत पोहोचायसाठी त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि मरुड मोशी मतदारसंघामधूनही ते BJP भाजपाच्या ह्याच्या सीटवर निवडून आले। आणि तरी ते तसेच पहिलेपासूनच सगळ्यांचे लोकांपर्यंत पोहोचायचं, लोकांचे कामं करायचे नकार हा त्यांच्या वृत्तीतच नाही आहे आणि सदैव कामं करत आले आहे आणि अजूनही करत राहणार। आणि मला असं वाटतं की लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा याचीच पावती आज आपल्याला मिळालेली आहे। या ठिकाणी डॉक्टर अनिल गोंडे साहेब अपक्ष आमदार म्हणून मरुड मतदारसंघामध्ये आमदार होते, भाजपामधून त्यांना कृषी मंत्री लागली, त्यांना आता थेट आता अमरावती जिल्ह्यातून राज्यातून आता थेट केंद्रात पोहोचलेला आहे, आपला आनंद करणं आवडतो। खरोखर अतिशय आनंद मला म्हणजे मलाही होतो आहे, सगळ्यांना होतो आहे। आणि जरी वैद्यकीय क्षेत्रात ते होते पण कृषी क्षेत्र म्हणजे एक शेतकऱ्याचा मुलगा आणि कृषी क्षेत्रामधली आवड आणि त्यांचा तो अभ्यास त्याच्यामुळे ते त्या क्षेत्रामध्ये म्हणजे कृषीमध्ये त्यांनी जास्त लक्ष घातलं आणि शेतकऱ्यांसाठी जे जे प्रश्न उभे राहायचे ते पूर्ण करायचा त्यांनी प्रयत्न केला। कृषी मंत्री होते तोही काळ बराच कमी मिळाला, 3 महिनेच मिळालं, पण तेवढ्या ह्याच्यात सुद्धा त्यांना जेवढं कार्य करता आलं ते त्यांनी केलं आणि त्याचंच खरोखर पुढेही ते असेच करत राहतील, कारण अविरत काम करणं ही त्यांची वृत्ती आहे आणि ते कधीही थांबत नाही। मागील 2019 जरी ते हारले तरी त्यांनी काम करणं सोडलं नाही, प्रत्येकाचं काम करत गेले आणि धडाडीने ते पुढे जात गेले आणि त्याच्याचमुळे आज हा अतिशय